So welcome once again. So let's start with the discussion of thermodynamics. सगळ्यात पहिल्यांदा एक छोटीशी गोष्ट या टॉपिकबद्दल सांगतो. गोष्ट म्हणजे गोष्ट नाही, या टॉपिकची एक कॅरेक्टरिस्टिक म्हणूया आपण, लाईक प्रॉपर्टी, लाईक ॲडव्हान्टेजेस असं म्हणूया आपण. सो एकतर या टॉपिकमध्ये खूप कमी पॉईंट्स आहेत, खूप कमी पॉईंटचा स्टडी आपल्याला करायचा आहे, सिंपल. आणि दुसरी गोष्ट, याच्यामधला जो थोडा डिफिकल्ट पार्ट आहे तो निग्लेक्ट आहे, ठीक आहे. त्यामुळे जेवढे पॉईंट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत ते ऑलमोस्ट 100% पॉईंट्स तुम्हाला प्रॅक्टिकली समजण्यासारखे आहेत आणि त्याच्यावरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनसुद्धा समजण्यासारखे आहेत. बी फ्रँक, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसपेक्षा हा टॉपिक सोपा आहे. वन शॉट रिव्हिजन पण खूप चांगल्या पद्धतीने होणार. तुम्हाला बऱ्याच गोष्टी आधी जर लक्षात नसतील तर आत्ता त्या लक्षात राहतील, डेफिनेटली, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. सो हा एक त्याचा फायदा आहे, हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस पार्ट आहे. ओके, खूप काही सोपं आहे या टॉपिकमध्ये, ऑलमोस्ट सगळं सोपं आहे असं आपण म्हणूया. जेवढं जेवढं काही आपल्याला समोर येतं आहे तेवढं सगळं प्रॅक्टिकली लक्षात येतं की हां हे असं असेल. सो आपण ते मॅथमॅटिकली समजू शकतो की त्याच्यामध्ये काय इक्वेशन्स असतील, त्याच्यामध्ये काय मग नक्की कन्सेप्ट असेल, काय नक्की थिअरॉटिकल आणि मॅथमॅटिकल ते रिलेशन असेल, हे सगळं ओव्हरऑल तुम्हाला या टॉपिकमधलं समजून जाईल, डेफिनेटली. ओके, सो थर्मोडायनॅमिक्स टॉपिकची सुरुवात करण्याआधी थोडंसं आपण टेम्परेचरचा स्टडी करू. आपल्याला माहिती आहे की एखाद्या बॉडीचं, एखाद्या पर्टिक्युलर मॅटरचं टेम्परेचर आपण डिफाईन करतो, मग ते काही मायनसमध्ये डिफाईन करतो, काही प्लसमध्ये डिफाईन करतो, डिग्री सेल्सियसमध्ये डिफाईन करतो, डिग्री फॅरनाईटमध्ये डिफाईन करतो, डिग्री केल्विनमध्ये डिफाईन करतो. म्हणजे आपण एखाद्या बॉडीचा हॉटनेस आणि कोल्डनेस, किंवा हॉट आहे की कोल्ड आहे, हे एका प्रपोर्शनमध्ये डिफाईन करतो, एका फिजिकल क्वांटिटीने डिफाईन करतो, आणि ती क्वांटिटी म्हणजे टेम्परेचर असते, बरोबर. सो टेम्परेचर मीन्स इट मेजर्स द हॉटनेस ऑर ॲज वेल ॲज द कोल्डनेस ऑफ द बॉडी बाय ए पर्टिक्युलर प्रपोर्शन. एका पर्टिक्युलर व्हॅल्यूमध्ये एखाद्या बॉडीचा हॉटनेस आणि कोल्डनेस मेजर करतो म्हणजे टेम्परेचर. मग त्याचे मी युनिट सांगितले तुम्हाला. आता थर्मोडायनॅमिक्स नावातच आहे की थर्मो, इट इज रिलेटेड टू द टेम्परेचर, थर्मल, आणि डायनॅमिक्स म्हणजे चेंज. सो ॲब्सोल्युटली वी हॅव टू स्टडी सम हाऊ चेंज इन द टेम्परेचर इन धिस प्रोसेस, दॅट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ओके, मग तो चेंज खूप फास्ट असू शकेल, तो चेंज खूप स्लो असू शकेल, इन्फायनाईटसिमली स्लो असू शकेल, ते ज्याला कॉसिस स्टॅटिक म्हटलं जातं, तो अगदी सडन चेंज असू शकतो. टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे, डिक्रीज होतं आहे, डिपेंड आहे की ती सिस्टीम कुठली आहे, ती प्रोसेस कुठली आहे, त्याच्या आतमध्ये इंटरनली व्हॉट हॅपन्स इन द सिस्टीम. सो डिपेंड्स ऑन दॅट द चेंज इन टेम्परेचर इज देअर, सिंपल. सो दॅट चेंज वी कॅन रिप्रेझेंट्स, ऑर दॅट चेंज वी कॅन से दॅट इट इज अ थर्मोडायनॅमिक्स. सो वी आर गोइंग टू स्टडी डिफरंट टाईप्स ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम्स, थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस इन धिस टॉपिक. ओके, सो या टॉपिकची सुरुवात मग एका छोट्याशा आणि एकदम बेसिक कन्सेप्टने करूया, दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. ओके, सो आता थर्मल इक्विलिब्रियम, त्याचं एक तुम्हाला मी प्रॅक्टिकली एक्झाम्पल पण बऱ्याच वेळेला सांगितलं होतं, हेच एक्झाम्पल घेऊया आपण. एक रॉडचं एक्झाम्पल घेऊया, हे आता सगळ्यांना माहीतच असेल एक्झाम्पल. लेट अस कन्सिडर, हा एक रॉड आहे, कंडक्टिंग रॉड आहे, थोडक्यात मेटॅलिक रॉड आहे, आणि या रॉडला जर आपण या ठिकाणी जर बर्नर अप्लाय करून जर हीट प्रोव्हाइड केली, लाईक हा रॉडचा ए एंड आहे आणि लाईक हा रॉडचा बी एंड आहे असं आपण म्हटलं, सो इनिशियली आपल्याला काय दिसतं आहे, तर टेम्परेचर ॲट ए इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ॲट बी, कारण आपण ही हीट कोणाला देतो आहे, रॉडच्या ए टर्मिनलला देतो आहे. आफ्टर सम टाईम काय होईल मला सांगा, इथली जी हीट आहे ती इकडं ट्रान्सफर होणार आहे, म्हणजे हे जे टर्मिनल आहे ते हॉट टर्मिनल आहे आणि हे आहे ते कोल्ड आहे. सो व्हॉट हॅपन, द हीट इज सिम्पली एनर्जी विच इज ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस, म्हणजे ए पासून बीला ही हीट एनर्जी काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, ट्रान्सफर. सो हीट एनर्जी ट्रान्सफरचा हा मोड आहे, याला कंडक्टिंग मोड म्हणूया आपण. कंडक्शन, कन्वेक्शन, रेडिएशन असे तीन मोड्स असतात, आपण हे थोडंसं मी कायनेटिक थिअरीमध्ये पण बोललो होतो. कंडक्शनमध्ये हे कंडक्शन झालं ना हीटचं, कन्वेक्शनमध्ये स्टीम मिळते, बघा पार्टिकलच्या स्वरूपात हीट मिळते आपल्याला, आणि रेडिएशन म्हणजे वेवच्या स्वरूपात हीट मिळते, जे की आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्समध्ये रेडिएशनचा जो दुसरा पार्ट बघितला तो म्हणजे रेडिएशन, की ज्याच्यामध्ये हीट रेडिएट होते. ओके,
सो हा झाला कंडक्शनचा पार्ट. सो मला सांगा याच्यामध्ये इनिशियली टी ए ग्रेटर होता टी बी, बट आफ्टर सम टाईम टी ए आणि टी बीचं टेम्परेचर कसं झालं, सेम झालं. सो जेव्हा दोन पॉईंटचं टेम्परेचर सेम होईल तेव्हा ते दोन पॉईंट्स कसे असतील, इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके, सो व्हॉट इज मीन बाय थर्मल इक्विलिब्रियम, वेन टू सिस्टम्स आर हॅविंग सेम टेम्परेचर देन वी कॅन से दॅट दीज टू सिस्टम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन ऑर थर्मल इक्विलिब्रियम पोझिशन, व्हॉट एवर. जर दोन सिस्टीमचं टेम्परेचर सेम असेल तर, सो याच्यामध्ये पण असंच होतं ना, थोड्या वेळानं ह्या दोन्ही पॉईंटचं टेम्परेचर कसं होतं, सेम होतं. सो हेच एक्झाम्पल आपण थर्मामीटरसाठी यूज करू शकतो किंवा थर्मोमीटरमध्ये आपण हे एक्झाम्पल सांगू शकतो थर्मल इक्विलिब्रियमचं. आपण जे बॉडी टेम्परेचर मेजर करतो विथ द हेल्प ऑफ थर्मोमीटर, सो दॅट इज वन ऑफ द थर्मल इक्विलिब्रियम कन्सेप्ट. हेच तुम्ही एक्झाम्पल अगदी ते लिक्विडमध्ये आईस पीस एक डीप केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. लिक्विडचं टेम्परेचर, लिक्विड म्हणजे वॉटर आहे असं म्हणूया, आणि त्या वॉटरमध्ये आपण एक आईस पीस डीप करतोय, बुडवतोय. लेट अस कन्सिडर द टेम्परेचर ऑफ द वॉटर इज ॲट रूम टेम्परेचर, आणि त्या आईचं टेम्परेचर काहीतरी मायनसमध्ये असेल. सो जेव्हा आईस त्याच्यामध्ये बुडवलं जाईल तेव्हा वॉटरचं टेम्परेचर ट्रान्सफर होईल त्या आईसला, म्हणजे आईसचं टेम्परेचर वाढेल, वॉटरचं टेम्परेचर कमी होईल. बट आफ्टर सम टाईम काय होईल, दोन्हीही टेम्परेचर सेम होतील, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन मिळेल. ओके, आणि याला एक रिलेट करतो तो म्हणजे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आपल्याला झिरोथ लॉ, फर्स्ट लॉ हे दोन लॉ बघायचे आहेत. ॲक्च्युली सेकंड लॉ पण असतो, बट आपल्याला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स याचा स्टडी करायचा. सो सिम्पल, तुम्हाला हा सुद्धा आठवत असेल, नसेल आठवलं तर आता लक्षात येऊ शकतो. समजा एक बॉडी आहे ए, एक बॉडी आहे बी आणि एक बॉडी आहे सी. समजा ए आणि बी बॉडीचं टेम्परेचर सेम आहे आणि बी आणि सी बॉडीचं टेम्परेचर सेम आहे, म्हणजे व्हॉट इफ टेम्परेचर ऑफ बॉडी ए इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ बॉडी बी अँड टेम्परेचर ऑफ बॉडी बी इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ बॉडी सी, देन व्हॉट विल हॅपन, द टेम्परेचर ऑफ बॉडी ए इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ बॉडी सी. म्हणजे ही नंतरची कंडिशन आहे. जर हे आणि हे असेल तर हे असू शकतं. इट मीन्स व्हॉट, मॅथमॅटिक्समध्ये बघतो आपण, इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन बाय डिफॉल्ट ए इज इक्वल टू सी. सो दिस इज नथिंग बट द थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन, ऑर दिस इज नथिंग बट द झिरोथ लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर फर्स्ट लॉकडं जाऊया आपण, थर्मोडायनॅमिकच्या फर्स्ट लॉकडं. पण थर्मोडायनॅमिकच्या फर्स्ट लॉकडं जाण्याआधी आपण काही सिस्टीमचा स्टडी करू, सराउंडिंगचा स्टडी करू, बाउंड्रीचा स्टडी करू, किंवा हीट म्हणजे काय, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, वर्क डन म्हणजे काय. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या तीन डेफिनेशन समजून घेऊया. एक हीट, आता हीट तर आपण इथं सांगितलं ना, एक प्रकारची एनर्जी आहे जी टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते फ्रॉम हायर एंड टू द लोअर एंड. सिम्पल, इट इज वन टाईप ऑफ एनर्जी. ही एनर्जी कशात मेजर केली जाते, जूलमध्ये मेजर किंवा कॅलरीमध्ये मेजर केली जाईल, बिकॉज एनर्जी आहे ना. नेक्स्ट, इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी नावातच आहे बघा एनर्जी, त्यामुळे ही सुद्धा कशात मेजर केली जाईल, जूल किंवा कॅलरीमध्ये. आता इंटरनल एनर्जी नावामध्येच आहे की त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी, मग ती डिपेंड कशावरती असेल, तर त्या सिस्टीमच्या आतमध्ये कोण आहे आणि त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ पार्टिकल्स, दे आर इन रँडम मोशन, देन देअर व्हिलॉसिटी, देन देअर कायनेटिक एनर्जी, देन देअर टेम्परेचर. ओके, या सगळ्या गोष्टींवरती इंटरनल एनर्जी डिपेंड असेल, म्हणजे मोस्ट ऑफ टेम्परेचरवरती डिपेंड असेल असं जरी म्हटलं तरी चालेल. सो जेवढं टेम्परेचर कमी जास्त चेंजिंग होईल तेवढी त्याची इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी मिळत नाही, सो झिरो मिळते. सो इंटरनल एनर्जी ही एक प्रकारे एका टेम्परेचरवरती डिपेंड आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट, वर्क डन. बघा आपण वर्कला पण मेजर करतो जूलमध्येच ना, सो वर्क डन इज ऑल्सो वन टाईप ऑफ एनर्जीज आहे ना. सो वर्क डन, मग हे वर्क डन कुठं होतं, तर हे वर्क डन सिस्टीमकडून सराउंडिंगला होतं. सो फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग, ऑर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम होतं. मग आता हे सिस्टीम सराउंडिंग काय प्रकार आहे हे सुद्धा समजणं जास्त गरजेचं आहे. ओके, ह्या तीन गोष्टी तर समजल्या, कारण हे तिघं जण आपल्याला
थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ मध्ये यूज होणार आहे, तो लॉ मी सांगणार आहे तुम्हाला. सो त्याच्या आधी सिस्टीम बघूया, सराउंडिंग बघूया आणि बाउंड्री बघूया. आय होप तुम्हाला मी जे काही सांगतोय ते पटतंय किंवा ते रिवाईज होतंय किंवा नव्यानं समजतंय, जरी काही आधी समजलं नसेल तरी, विसरलं असेल तरी काही हरकत नाही, रिव्हिजन ही डेफिनेटली होते. समजा एक कंटेनर आहे असं आपण काहीतरी कन्सिडर करू, एनी शेप कंटेनर कन्सिडर करू. तर कंटेनरच्या जर आतमध्ये गॅस असेल तर त्या गॅसला आपण काय म्हणायचं, सिस्टीम असं म्हणायचं, सिस्टीम. सो व्हॉट इज मीन बाय सिस्टीम, सिस्टीम इज द इंटरनल पार्ट ऑफ ए पर्टिक्युलर प्रोसेस. एखाद्या प्रोसेसमध्ये जर एखादा इंटरनल पार्ट पर्टिक्युलर असेल, फिजिकल पार्ट पाहिजे तो, इमॅजिनरी नको, फिजिकली पार्ट असेल, मग त्याच्यात गॅस असेल, लिक्विड असेल, सॉलिड, एनीथिंग, बट तो फिजिकली प्रेझेंट पाहिजे, त्याला आपण काय म्हणूया, सिस्टीम म्हणूया. आता ही सिस्टीम एका कंटेनरमध्ये फिल्ड आहे, सो ह्या कंटेनरला एक प्रकारची बाउंड्री आहे ना, सो ही एक प्रकारची बाउंड्री आहे, बघा त्याला अशी हे करते, सो दिस इज नथिंग बट द बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सो सिस्टीम म्हणजे आतला पार्ट झाला आणि बाउंड्री म्हणजे त्याचा सराउंडेड पार्ट झाला, सराउंडेड पार्ट म्हणतो मी, किंवा बाउंड्री म्हणूया, पोर्शन म्हणूया, ओके. आणि बाउंड्री आणि सिस्टीमच्या बाहेर कोण असतं, तर बाउंड्री आणि सिस्टीमच्या बाहेर सराउंडिंग असतं, कोण असतं, सराउंडिंग. आणि या सराउंडिंगलाच काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट सुद्धा म्हटलं जातं. सो सराउंडिंग इज नथिंग बट द एन्व्हायरमेंट. सगळ्यात आतमध्ये कोण आहे सेंटरला, सिस्टीम आहे. सिस्टीम कशाने पॅक केलेली आहे, लाईक बाउंड्रीनं पॅक केलेली आहे. आणि सिस्टीम आणि त्या बाउंड्रीच्या बाहेर कोण आहे, सराउंडिंग आहे, ओके. आता बऱ्याच केसेसमध्ये सराउंडिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर एअर मिडियम, व्हॅक्युम असं काहीतरी येतं. बट प्रत्येक केसमध्येच सराउंडिंग म्हणजे एअर मिडियम असतं असं नाही या टॉपिकमध्ये, ओके. सिस्टीम म्हणजे कोण, गॅस असेल, लिक्विड असेल. आणि बाउंड्री म्हणजे कोण, ते एक सर्फेस आहे ना, जो कोटेड इन्सुलेटेड सर्फेस आहे असं आपण म्हणूया जस्ट, ओके. तर सराउंडिंग म्हणजे कोण, प्रत्येक वेळेला एअर असेल असं नाही, आपण एअर म्हणू शकतो बट प्रत्येक वेळेला एअर असेल, एव्हरी टाइम सराउंडिंग इज नथिंग बट एअर, दिस इज नॉट करेक्ट. समटाईम्स सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट इज नथिंग बट अदर दॅन एअर. म्हणजे काय, हे एक्झाम्पल घेऊया सिम्पल. आता पुन्हा हेच एक्झाम्पल आलो बघा. सो या एक्झाम्पलसाठी हा कोण आहे, बर्नर आहे, बर्नर दिसतोय हा बर्नर. तर हा बर्नर ॲज अ कोण असेल, सराउंडिंग असेल, एन्व्हायरमेंट असेल. आणि हा जो रॉड आहे, रॉड म्हणजे हा जो रॉड आहे ते कोण असेल, सिस्टीम असेल. आणि बाउंड्री कुठे, तर ह्या रॉडचा जो बाहेरचा सरफेस आहे त्याला बाउंड्री म्हणूया आपण, ओके. म्हणजे इथं काय झालं बघा, सराउंडिंगनं सिस्टीमला हीट दिली. मी काय म्हटलं, हीट ट्रान्सफर होऊ शकते कुठून कुठपर्यंत, सिस्टीमकडून सराउंडिंगला पण जाऊ शकते किंवा सराउंडिंगकडून सिस्टीमला पण जाऊ शकते, डिपेंड आहे तुम्ही कुठलं एक्झाम्पल कन्सिडर करताय. सो या एक्झाम्पलमध्ये काय आहे, बर्नरला जर आपण ॲज अ एन्व्हायरमेंट म्हटलं, सराउंडिंग म्हटलं, तर बर्नरकडून हीट कुणाला गेलेली आहे, त्या रॉडला गेलेली आहे ना. सो बर्नर टू रॉड, दिस इज द हीट ट्रान्सफर, दॅट इज फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम. सो या केसमध्ये सराउंडिंग कोण झाला, बर्नर झाला, आणि सिस्टीम कोण झाला, रॉड झाला. सो प्रत्येक केसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग हे वेगवेगळं असू शकतं, ओके. नेक्स्ट आपण आता तीन सिस्टीम्स बघूया. एक सगळ्यात पहिली सिस्टीम, ओपन सिस्टीम म्हटलं जातं, ओपन, लाईक एक असं व्हेसल आहे आणि याच्यामध्ये सिस्टीम आहे आणि आपण म्हणूया की बाहेर सराउंडिंग आहे, म्हणजे एन्व्हायरमेंट आहे. तर या सिस्टीममधून हीट आणि मॅटर दोघं पण बाहेर पडतील, हीट अँड मॅटर. बघा, हीट पण बाहेर पडेल आणि मॅटर पण बाहेर पडेल. म्हणजे सिम्पल, एखाद्या वेसलमध्ये किंवा किटलीमध्ये जर एखाद्या केटलमध्ये, किटली म्हणतो आपण त्याला, सो त्याच्यामध्ये जर आपण एखादं वॉटर जर हीट केलं किंवा कुठलंही लिक्विड हीट करा, त्याच्यामधून स्टीम बाहेर पडेल, हीट बाहेर पडेल. सो मॅटर पण बाहेर पडते आणि हीट पण बाहेर पडते. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. नेक्स्ट क्लोज सिस्टीम काय असेल बघा. क्लोज सिस्टीममध्ये फक्त हीट बाहेर पडेल, ओनली हीट, नो मॅटर, ओनली हीट, नो मॅटर, म्हणजे पार्टिकल्स वगैरे असे बाहेर पडणार नाहीत. सो नो मॅटर बाहेर पडणार. आणि तिसरी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणूया आयसोलेटेड सिस्टीम. कसली सिस्टीम, आयसोलेटेड. मग आयसोलेटेड कशी असेल, असेल अशी पॅक असेल, आयसोलेटेड म्हणजे आतमधून कुणीच बाहेर येणार नाही, म्हणजे नो हीट, नो मॅटर, म्हणजे हीट पण बाहेर पडणार नाही आणि मॅटर पण, कारण ही आयसोलेटेड आहे ना, चारी बाजूने अशी बाउंड्री पॅक आहे.
सो याचं एक्झाम्पल आपण सिंपल वेसलमध्ये लिक्विड गरम केलेलं आहे, हीट केलेलं आहे, त्याच्यामधून स्टीम आणि हीट बाहेर पडली, ते एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण इंडस्ट्रियल बॉयलरचं एक्झाम्पल घेऊया. बॉयलरमध्ये फक्त हीट बाहेर पडते, ॲक्च्युली ते स्टीम वगैरे बाहेर काढली जात नाही, फक्त हीट बाहेर काढली जाते. सो दॅट इज एक्झाम्पल ऑफ क्लोज सिस्टीम. आणि आयसोलेटेड सिस्टीमला आपण थर्मास फ्लास्क म्हणू शकतो. थर्मासचं जे एक्झाम्पल असतं त्याला आपण ॲज अ आयसोलेटेड सिस्टीम म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये आतमध्ये कोण आहे ते लिक्विड आहे, त्याच्यातनं हीट मॅटर काही बाहेर पडत नाही आहे. सो दॅट इज द आयसोलेटेड सिस्टीम. सो दीज आर द थ्री टाइप्स ऑफ द सिस्टीम्स. लक्षात आलं का बघा? थोडासा हा बेसिक पार्ट मी सुरुवातीला इथं सांगितलं. अजून आपल्याला सिस्टीम सराउंडिंगमधलं रिलेशन बघायचं आहे, वर्क डन बघायचं आहे, फर्स्ट लॉ बघायचा आहे, ह्या तिघांमध्ये रिलेशन सांगणारा खूप इंटरेस्टिंग आहे. बट एवढं तरी ॲटलीस्ट समजलं का बघा? आय होप तुम्हाला हे समजायला पाहिजे किंवा समजत असेल, तेवढं मी सोपं करून सांगते. खूप सोपा टॉपिक आहे, इझी. आणि खरोखरच की जो डिफिकल्ट पार्ट आहे तो रिडक्शनमध्ये आहे. त्यामुळे जेवढा राहिलेला पार्ट आहे तो डेफिनेटली करा, डेफिनेटली ह्या टॉपिकमधले क्वेश्चन्स तुम्हाला सुटतील. समजण्यासारखं सगळं आहे. चला, इथपर्यंत समजलं का बघा? नेक्स्ट, चला पुढचा पार्ट बघूया, हीट ट्रान्सफर. सोपा आहे हा सुद्धा समजण्यासारखं आहे. डेफिनेटली मी सारखं सारखं म्हणतो, याचा अर्थ काहीतरी खरंच तो आहे, समजून घ्या तुम्ही. सो हीट ट्रान्सफर म्हणजे हीट कशी ट्रान्सफर होते सिस्टीमकडून सराउंडिंगला किंवा सराउंडिंगकडून सिस्टीमला, हा थोडासा पार्ट बघूया आपण. सो याचे तीन पार्ट्स बघूया आपण, तीन पार्ट्समध्ये कशा पद्धतीने हीट ट्रान्सफर होते. ओके, फॉर एक्झाम्पल इथं कोण आहे, सिस्टीम आहे, आणि बाहेर कोण आहे, सराउंडिंग आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर टी ई म्हणूया, ई फॉर एन्व्हायरमेंट, आणि सिस्टीमचं टेम्परेचर टी एस असं म्हणूया. ओके, आता मला सांगा, या केसमध्ये सपोज टी ई ग्रेटर आहे कोणापेक्षा, टी एस पेक्षा. इट मीन्स वॉट? एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे जास्त आहे कोणापेक्षा, सराउंडिंगपेक्षा. ओके, मग या केसमध्ये काय होईल, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर सिस्टीमपेक्षा जास्त आहे. सो एन्व्हायरमेंट काय करेल, सिस्टीमला हीट देईल. मग फॉर सिस्टीम हीट काय झाली मला सांगा, फॉर सिस्टीम हीट गेन. आणि जेव्हा सिस्टीमला हीट गेन होईल तेव्हा क्यूची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो असेल. गेन, हीट मिळाली ना. सो दिस इज वन ऑफ द पॉसिबल केस. सेकंड पॉसिबल केस काय बघा, पुन्हा एकदा इथं सिस्टीम आहे, बाहेर सराउंडिंग आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर टी आहे, सिस्टीमचं टेम्परेचर टी एस आहे. आता समजा याच्यामध्ये टी एस ग्रेटर आहे तर सिस्टीम काय करेल, सराउंडिंगला हीट देईल. मग या केसमध्ये सिस्टीमसाठी हीट काय झाली, हीट लॉस्ट झाली बघा. मग हीट लॉस्ट झाली याचा अर्थ सिस्टीममधनं हीट बाहेर पडली, म्हणजे सिस्टीमची हीट जी आहे ती निगेटिव्ह असेल. हे कळतंय का? कारण हायर टू लोअर ना, हायर टू लोअर, जिथं हीट जास्त आहे तिकडून लोअरला जाते ना. सो हायर एंड टू लोअर एंड हीट फ्लो होते. आणि तिसरी केस असणार आहे, समजा सिस्टीम आणि सराउंडिंग. सो कुणीच कोणाला हीट ट्रान्सफर करत नाही. सो क्यू इज इक्वल टू झिरो. सो या केसमध्ये दोघांचंही टेम्परेचर कसं असेल, सेम असेल. इट मीन्स व्हॉट? थर्मल इक्विलिब्रियम. जर दोघांचंही म्हणजे सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जर सेम असेल, सो देअर इज अ नो एनी ट्रान्सफर ऑफ हीट. कळलं? सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये रिलेशन जर असं असेल की दोघांचं टेम्परेचर सेम आहे, कोण कोणाला हीट देत नाही, ना देणं ना घेणं, लाईक वाईज. ओके, सो नो वन कॅन ट्रान्सफर द हीट टू इच अदर. कुणी कोणाला हीट देणार नाही, का तर दोघं थर्मल इक्विलिब्रियम, दोघांचं टेम्परेचर सेम आहे. मग ते कमी असेल किंवा जास्त असेल, बट टेम्परेचर सेम आहे. दिस इज द पॉसिबल, दीज आर द पॉसिबल केसेस ऑफ द हीट ट्रान्सफर. ओके, आता इंटरेस्टिंग पार्ट आहे तो बघूया, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सिंपल. एका सिस्टीमला आपण हीट सप्लाय केली, दॅट इज डी क्यू किंवा डेल्टा क्यू किंवा सिंपल क्यू म्हटलं तरी चालेल. तर एखाद्या सिस्टीमला जर आपण हीट दिली किंवा सिस्टीममधनं हीट घेतली, कसंही दिलं किंवा घेतलं असं, एनिथिंग, हीट सप्लाईड ऑर हीट ड्रॉन बाय द सिस्टीम. सो ती जी हीट आहे ती दोन एनर्जीजमध्ये डिवाइड होते, लाईक इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड वर्क डन बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग. सो हे पहिल्यांदा आपल्याला असंच लक्षात ठेवावं लागेल. ओके, सो व्हॉट इज डेल्टा क्यू? डेल्टा क्यू इज नथिंग बट हीट, मग सप्लाईड असेल किंवा ड्रॉन असेल, इंटरनल एनर्जी अँड वर्क डन.
सो तिन्ही एनर्जीज आहेत ना. सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जेवढी एनर्जी दिली ती दोन प्रकारामध्ये कन्वर्ट झाली. आता ही प्रत्येक प्रोसेससाठी हे एक्झाम्पल इक्वेशन बदलतं. कुणासाठी क्यू झिरो होतो, कुणासाठी यू झिरो होतो, कुणासाठी डब्ल्यू झिरो होतो, डिपेंड आहे. कुणासाठी तिघं पण असतात. प्रोसेस कुठली आहे, त्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, त्याच्यावरती ह्या इक्वेशनमध्ये चेंजेस होत जातात. लक्षात आलं? बट ही कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा की काय याच्यावरून तुम्हाला हे समजू शकतं. आता याच्यातल्या मी तुम्हाला तीन केसेस दाखवतो. लेट अस कन्सिडर फर्स्ट केस. समजा एक सिस्टीम आहे इथं जसं होतं तशीच. ओके, सिस्टीमला समजा आपण एक हीट ॲज अ इनपुट म्हणून दिली, समजा 200 जूल, आणि सिस्टीममधून वर्क डन झालेलं आहे सपोज 100 जूल. सो या केससाठी डेल्टा यू किती येणार बघा. सो व्हॉट इज डेल्टा यू? सो इट इज क्यू मायनस डब्ल्यू ना. सो इट बिकम्स 100 जूल. सो या केसमध्ये जो डेल्टा यू आला तो कसा आला बघा, पॉझिटिव्ह आला का बघा, पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे डेल्टा यू इन्क्रीज झाला असायला म्हणायचं, इन्क्रीज. डेल्टा यू काय झाला, इन्क्रीज झाला. बट डेल्टा यू इन्क्रीज होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, जेवढी हीट होती त्याच्यापेक्षा कमी हीट वर्क डनच्या स्वरूपात बाहेर पडली हे सांगावं लागलं. म्हणजे ऑबियस आहे की या केससाठी क्यू मस्ट बी ग्रेटर दॅन वर्क डन. असं असेल तरच पॉझिटिव्ह एनर्जी, इंटरनल एनर्जी मिळते. सेम हीच दुसरी केस कशी असेल सांगा. इथं लिहितो मी, इथं समजा सिस्टीम आहे, सिस्टीमला समजा आपण 100 जूल हीट दिली, बट सिस्टीममधून 200 जूल वर्क डन बाहेर पडलं. होऊ शकतं असं ना. सो या केसमध्ये काय झालं बघा, क्यू लेस दॅन झाला डब्ल्यू. सो डेल्टा यू किती येईल, क्यू मायनस डब्ल्यू. सो 100 मायनस 200, सो इट बिकम्स -100 जूल. सो या केसमध्ये इंटरनल एनर्जी कमी झाली. का कमी झाली, कारण वर्क डन हे हीट सप्लायडपेक्षा कसं झालं, मॅक्सिमम झालं. अर्थ समजतोय का बघा, या केसमध्ये वर्क डन हे हीट सप्लायपेक्षा मॅक्सिमम झालं असंही होऊ शकतं. ओके, हेच दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हीट ड्रॉन अशी काढली जाते, सो -200 जूल, आणि वर्क डन टू द सिस्टीम 100 जूल म्हटलं जातं. मग तोच फॉर्म्युला काय येणार, सो डेल्टा इज इक्वल टू -200 + 100, सो इट बिकम्स -100 जूल. त्याचा अर्थ तोच. ओके, आणि तिसरी पॉसिबल केस काय असेल, जेवढी हीट दिलेली आहे समजा क्यू दिली 100 जूल, तेवढीच बाहेर पडली वर्कडनच्या स्वरूपात 100 जूल, तर डेल्टा यू किती येईल मला सांगा, 100 - 100, सो इट बिकम्स 0 जूल. सो नो इंटरनल एनर्जी. नो इंटरनल एनर्जी कधी मिळेल तुम्हाला, जर हीट सप्लाय टू द सिस्टीम अँड वर्क डन बाय द सिस्टीम जर सेम असेल तर. सो ह्या तीन पॉसिबल केसेस आहेत. पहिली पॉसिबल केस काय, पॉझिटिव्ह इंटरनल एनर्जी किंवा इन्क्रीझिंग इंटरनल एनर्जी, दुसरी निगेटिव्ह इंटरनल एनर्जी किंवा डिक्रीझिंग इंटरनल एनर्जी, आणि तिसरी झिरो इंटरनल एनर्जी किंवा नो चेंज. जी काय हीट मिळते ती सगळी वर्क डनच्या स्वरूपात बाहेर पडते. सो दिस इज द दीज आर द थ्री टाईप्स ऑफ द हीट ट्रान्सफर. दीज आर द थ्री टाइप्स ऑर दीज आर द थ्री केसेस ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. दॅट इज इंटरनल एनर्जीचे फॉर्म्स आहेत हे तीन, आणि याच्यावरून आपण ते डिफाईन केले. बघा इथपर्यंत समजलं का. नेक्स्ट, चला. सो आता एक चेंज इन इंटरनल एनर्जी कंडिशन बघूया. हे सुद्धा दोन टाईप्समध्ये बघायची, चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी ही दोन प्रकारे आपण बघूया. सिंपल आहे हे सुद्धा. काय लक्षात ठेवायचं, एक सिलिंडर आहे ज्याच्यामध्ये हा पिस्टन आहे असं आपण म्हणूया. सिंपल, थोडंसं इमॅजिन करा, जस्ट हा पिस्टन आहे. सिमिलरली इथं सुद्धा तीच कंडिशन घ्यायची, आणि याच्यामध्ये कोण आहे, गॅस आहे, म्हणजे सिस्टीम आहे याच्यामध्ये. आणि याला काय करतो आहे आपण, इथं एक बर्नर अप्लाय करतो, म्हणजे हीट सप्लाय करतो आहे आपण याला. सो हा आता बर्नर म्हणजे कोण झाला, सराउंडिंग झाला, आणि हा गॅस म्हणजे कोण झाला, सिस्टीम झाला, आणि हा पिस्टन आहे. आता पहिल्या केसमध्ये पिस्टनचं काही वर्किंग घ्यायचं नाही, काय घ्यायचं, फक्त या गॅसला आपण काय केलेले, हीट सप्लाय केलेले. सो इनिशियली गॅसचं टेम्परेचर किती असेल, समजा 100 डिग्री सेल्सिअस असेल, चालेल ना.
थोड्या वेळाने काय होईल, आफ्टर सम टाईम ह्या गॅसचं टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस होईल. म्हणजे काय झालं, आपण सराउंडिंगकडून सिस्टीमला हीट दिल्यामुळं त्या सिस्टीमचं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. सो टेम्परेचर इन्क्रीजेस असं दाखवतो तुम्ही. आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळं त्याची इंटरनल एनर्जी पण काय झाली, इन्क्रीज झाली. सो याला म्हणायचं द हीट इज गिवन फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम. झाली का इंटरनल एनर्जी चेंज, सो चेंज इन इंटरनल एनर्जी. झाली का चेंज, झाली, वाढली ना इंटरनल एनर्जी. आता याला रिव्हर्स करूया प्रोसेस. समजा हे टेम्परेचर आपण कमी केलं, होऊ शकतं ना कमी. सो टेम्परेचर कमी झालं तर पुन्हा इनिशियल केस आली, मग टेम्परेचर कमी झालं की डेल्टा यू काय झाला, कमी झाला. सो डेल्टा यू वाढला किंवा डेल्टा यू कमी झाला, दोन्ही केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, चेंज इन इंटरनल एनर्जी. सिम्पल. आता दुसरा वे काय, बघा, आता पिस्टनचा वापर करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं कन्सिडर करतो, एक सिलेंडर इथं आहे आणि त्याच्यामध्ये इथं पिस्टन आहे. ओके, या पोझिशनला पिस्टन आहे. आता काय केलं, थोडंसं आपण हा पिस्टन एक्सपांड केला तर हा सिलेंडर दिसायला असा दिसेल. आणि तो पिस्टन समजा इथं आणला आपण, थोडासा या साईडला नेला, ठीक आहे. सो काय झालं, एक्सपांड आणि कॉम्प्रेस अशा दोन प्रोसेस होणार आहेत. सो मी पहिली केस सांगतो एक्सपांड आणि दुसरी प्रोसेस सांगतो कॉम्प्रेस. आता तुम्हाला दिसताना एक्सपांड दिसते ना, हेच पुन्हा मी जर समजा पिस्टन आत नेला तर पुन्हा कॉम्प्रेस होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा दोन प्रोसेस होणार आहेत. इथं काही गॅस म्हणजे हीट नाही आहे, आपण हीट देणार नाही आहे बाहेरून. इथं पिस्टनची मुवमेंट करायची आहे. एकदा पिस्टन बाहेर ओढायचा म्हणजे काय झाला, गॅस एक्सपांड. आणि एकदा पिस्टन आतमध्ये ढकलायचं म्हणजे गॅस काय झाला, कॉम्प्रेस झाला. ओके, सो मला सांगा एक्सपांडमध्ये इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूममध्ये कंपॅरिझन करूया. एक्सपांडमध्ये इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूममध्ये कंपॅरिझन करूया. आधी एवढा होता पिस्टन, इथं होता, सो हे इनिशियल व्हॉल्यूम. आता पिस्टन एक्सपांड केला, सो हे झालं फायनल व्हॉल्यूम. सो एक्सपांड केसमध्ये फायनल व्हॉल्यूम कसं असेल, ग्रेटर असेल. कॉम्प्रेसमध्ये काय, इनिशियल व्हॉल्यूम एवढं होतं, कॉम्प्रेस केला, फायनल व्हॉल्यूम कमी झालं. सो इनिशियल व्हॉल्यूम ग्रेटर दॅन फायनल व्हॉल्यूम, बरोबर आहे का बघा. ओके, सो वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, पी इंटू व्ही एफ मायनस व्ही आय. हा सुद्धा एक फॉर्म्युला येतो ना, रिलेशन येतं. मग व्ही एफ मोठा असेल, व्ही आय लहान असेल, तर वर्क डन काय येणार या केसमध्ये, पॉझिटिव्ह येणार आहे. सो अजून एक काय होईल, एक्सपांडमध्ये थोडासा गॅस लूज झाला असं आपण म्हणूया. एक्सपांड झालं, वर्क डन पॉझिटिव्ह झालं सिस्टीमचं सराउंडिंगवरती, गॅस लूज झाला. सो गॅसचं टेम्परेचर कमी झालं, आणि टेम्परेचर या केसमध्ये जर कमी झालं तर इंटरनल एनर्जी पण काय झाली, कमी झाली. सो टेम्परेचर डिक्रीजेस, डेल्टा यू ऑल्सो डिक्रीजेस. झाला का चेंज. पुढची केस घेऊया कॉम्प्रेस. कॉम्प्रेसमध्ये बघा हाच फॉर्म्युला पुन्हा, पी व्ही एफ मायनस व्ही आय. बट व्ही आय ग्रेटर आहे ना, व्ही एफ लहान आहे. सो हा मोठा असेल, हा लहान असेल, लहानमधून मोठा मायनस झाला, आन्सर तर निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे इथं सिस्टीम कशी वर्क डन परफॉर्म करेल, सराउंडिंगवरती म्हणजे पिस्टनवरती. आता या केसमध्ये पिस्टन म्हणजे कोण, सराउंडिंग ना, पिस्टन इज सराउंडिंग. आणि याच्या आतमध्ये जो गॅस आहे तो गॅस म्हणजे काय झाला, सिस्टीम झाला. सो सिस्टीमचं सराउंडिंगवरती वर्क डन निगेटिव्ह झालं. सो कॉम्प्रेसमध्ये टेम्परेचर वाढणार ॲज वेल ॲज डेल्टा यू पण वाढणार. झाली का चेंज इन इंटरनल एनर्जी. सो दीज आर द सम प्रोसेसेस बाय विच वी कॅन ऑब्झर्व द चेंज इन इंटरनल एनर्जी. आहे का सोपं, आलं लक्षात. वर्क डनचा फॉर्म्युला समजला सगळ्यांना, पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन. ओके, नेक्स्ट एक थेरॉटिकल पॉईंट आहे, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. थेरॉटिकल पॉईंट आहे थर्मो डायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. बघूया, आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. डेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी माहिती आहे, 1/2 mv². सो हे सगळे जे फॉर्म्युले आहेत, हे सगळे फॉर्म्युले त्या त्या फिजिकल क्वांटिटीचे रिलेशन्स दाखवत आहेत. मग थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये किंवा थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपण असे बरेचसे फिजिकल पॅरामीटर्स घेतो, लाईक टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, एनर्जी, मास, डेन्सिटी, एटसेट्रा. सो ऑल दीज आर नथिंग बट द थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. सिम्पल, जे मेजरेबल आहेत
ऑब्जर्वेबल आहेत. याच्यामध्ये काही इंटेन्सिव आहेत. इंटेन्सिव इंटेन्सिव म्हणजे डज नॉट डिपेंड. डज नॉट डिपेंड कशावरती? साईजवरती. आणि एक्सटेन्सिव म्हणजे डिपेंड्स कशावरती? साईजवरती. सो साईज डिपेंडंट म्हणा. लक्षात राहण्यासारखं आहे. इंटेन्सिव म्हणजे डज नॉट डिपेंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटेन्सिवचं सांगतो बघा मी. समजा एक असा कंटेनर आहे, या कंटेनरचं 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. समजा मी याचे दोन पार्ट केले तर या पार्टमधलं पण टेम्परेचर तेवढंच राहणार आणि या पार्टमधलं पण टेम्परेचर तेवढंच राहणार. याचा अर्थ साईजवरती टेम्परेचर डिपेंड नाही आहे. सो टेम्परेचर इज द एक्सटेन्सिव क्वांटिटी. सिमिलरली प्रेशर, सिमिलरली डेन्सिटी, दीज आर द इंटेन्सिव. बट साईज बदलली तर जर ते पॅरामीटर बदललं तर ते एक्सटेन्सिव झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मास, समजा हे मास 100 के जी, मी जर कंपार्टमेंट केलं तर 50-50 झालं ना, हाफ बरोबर केलं तर. सो मास काय? एक्सटेन्सिव आहे. सिमिलरली व्हॉल्यूम पण बदललं बघायचं, सिमिलरली एनर्जी पण बदलली. सो मास, व्हॉल्यूम, एनर्जी आर द एक्सटेन्सिव व्हॅरिएबल्स. अँड सपोज टेम्परेचर, प्रेशरसुद्धा सेम राहणार ना, डेन्सिटीसुद्धा सेम राहणार आहे. ओके, सो प्रेशर, डेन्सिटी, टाइम, टेम्परेचर आर द इंटेन्सिव, जे की साईजवरती डिपेंड नाहीत. बट मास, व्हॉल्यूम, एनर्जी हे साईजवरती डिपेंड आहेत. साईज बदलली की त्यांच्या व्हॅल्यूसुद्धा बदलतात. सो हे सगळे झाले एक्सटेन्सिव थर्मोडायनॅमिक स्टेट व्हॅरिएबल्स. सिम्पल. नेक्स्ट, तुम्हाला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय माहिती आहे का बघा. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय माहिती आहे का बघा. आणि थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय माहिती आहे का बघा. मेकॅनिकल, केमिकल, थर्मल. व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल इक्विलिब्रियम? एक अशी इक्विलिब्रियम सिस्टीम की ज्याच्यामध्ये एक्स्टर्नल अनबॅलन्स्ड फोर्सेस कॉन्स्टंट आहेत, फोर्स चेंज होत नाही. मेकॅनिकल फोर्स रिलेटेड आहे ना. सो देर इज नो एनी एक्स्टर्नल अनबॅलन्स्ड फोर्सेस ऑन द सिस्टीम किंवा प्रोसेस. दॅट इज द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्विलिब्रियम? द सिस्टीम थ्रू विच देर इज अ नो एनी केमिकल रिॲक्शन. त्या सिस्टीममध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन झाली नाही पाहिजे. लाईक आयडियल गॅस हायड्रोजन, तिथं कुठली रिॲक्शन नको आहे. देन इट इज नथिंग बट द केमिकल इक्विलिब्रियम. अँड व्हॉट इज मीन बाय थर्मल इक्विलिब्रियम? द सिस्टीम थ्रू विच द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. ओके, सो दीज आर द थ्री अगेन थिओरॉटिकल. याच्यामध्ये कॉसिस्टॅटिक प्रोसेस किंवा कॉसिस्टॅटिक सिस्टीम असं पण आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचरचा जो चेंज आहे तो स्मॉल असतो, इनफायनाईटसिमली स्मॉल. सो इफ देअर इज अ स्मॉल चेंज इन टेम्परेचर देन ऑल्सो वी कॅन से दॅट इट इज अ थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन. हे थोडंसं पटतं आहे का बघा. आपल्याला एखादं खूप स्लो टेम्परेचर, आता आईस जो मेल्ट होतो ना पाण्यामध्ये तो काय लगेच होत नाही, तो खूप वेळ घेतो. म्हणजे काय? जो चेंज आहे तो खूप स्मॉल चेंज होतो. अँड इफ देअर इज अ स्मॉल चेंज देन इट इज अप्रॉक्झिमेटली झिरो. सो डेल्टा टी झिरो झाला बघा. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. प्रॅक्टिकली तसं होत नाही आहे बट आपण ॲप्रॉक्झिमेशन्स घेऊन त्याला काय म्हणू शकतो, थर्मल इक्विलिब्रियम. सो कॉसिस्टॅटिक स्टेट किंवा कॉसिस्टॅटिक प्रोसेस असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो हा एक थोडासा थिअरॉटिकल पॉईंट आहे. आता सगळ्या प्रोसेस आहेत बघा, सगळ्या प्रोसेसचा स्टडी आता आपल्याला इथून पुढं करायचा आहे. इथपर्यंत समजलं का बघा सगळ्यांना? जेवढा पार्ट मी सांगतो तेवढा डोक्यामध्ये जातो आहे का? कन्सेप्च्युअली तो व्यवस्थित समजतो आहे का? तुम्हाला तो रिवाईज होतो आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्ही आत्ता करायचं आहे. लक्षात आलं? कारण जेवढं तुम्ही ते रिवाईज कराल आणि थोडंसं थोडंसं आठवायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला ते लक्षात राहील. आणि मला वाटतं हे जेवढं दिसतंय समोर ते तरी सगळं सोपं आहे, जेवढं होतं आहे ते तरी सोपं आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑलरेडी झालेल्या आहेत, मी आत्ता आणि पुन्हा ते सांगायचा ट्राय करतोय. ओके, नेक्स्ट. ओके, थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस बघूया सगळ्या. बट थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस बघण्यासाठी पहिल्यांदा आपण पी व्ही डायग्रामचा एक अर्थ बघू नक्की काय आहे आणि मग प्रोसेसेसकडे जाऊया. सो पी व्ही डायग्राम अगदी सोपा आहे, सिंपल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इकडं व्हॉल्यूम घ्यायचं, इकडं प्रेशर घ्यायचं. व्हॉल्यूम कशामध्ये असेल? मीटर क्यूब किंवा इवन लिटरमध्ये पण देतात बघा. मग लिटरचं मीटर क्यूब कसं करतो? 10^-3 मल्टिप्लाय करून. आणि प्रेशर कशात असेल? पास्कल असेल. सो हे ॲटमॉस्फेरिकसुद्धा दिलं जातं. 1×10^5 करतो ना आपण ॲटमॉस्फेरिकचं पास्कलमध्ये किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. सो सिंपल लक्षात ठेवा, हा व्हॉल्यूम आहे आणि हे प्रेशर आहे.
सो प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन सांगणारी डायग्राम म्हणजे पी व्ही डायग्राम. कारण स्टेट व्हेरिएबल्स बघितले आपण, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, स्टेट व्हेरिएबल इक्वेशन आहे. सो त्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये जे काही रिलेशन आहे ते रिलेशन एका ग्राफनी सांगितलं जाऊ शकतं. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो, पी व्ही डायग्राम. सिंपल. आता मला सांगा, प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन कसं असू शकतं? डायरेक्टली असू शकतं, इन्वर्सली असू शकतं, त्याच्यानंतर प्रेशर कॉन्स्टंट असू शकतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असू शकतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू शकतं ना, एनी रिलेशन. सो मी काही रिलेशन तुम्हाला दाखवतो. एक पहिलं रिलेशन मी असं घेतो बघा, लाईक हा ॲरो दाखवतो, हा पहिला पॉईंट आहे आणि हा दुसरा पॉईंट आहे. पहिला म्हणजे इनिशियल पॉईंट, मग इनिशियल पॉईंटला इथं काय असेल, प्रेशर इनिशियल असेल, आणि दुसरा म्हणजे फायनल पॉईंट. सो फायनल पॉईंटला प्रेशर पी एफ फायनल असेल, पहिल्या पॉईंटला इनिशियल व्हॉल्यूम असेल, व्ही आय म्हणतो मी, आणि ह्याला व्ही एफ म्हणतो, फायनल व्हॉल्यूम असेल. सो या केसमध्ये तुम्हाला काय लक्षात येतं आहे, व्हॉल्यूम काय होतं बघा, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आहे, आणि प्रेशर काय होतं बघा या केसमध्ये, प्रेशर डिक्रीज होतं आहे. लक्षात येतं आहे का बघा, थोडक्यात हा बॉइल्स लॉचा ग्राफ आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणूया आपण. सो प्रेशर इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम, देन इट इज द बॉइल्स लॉ. सो व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, प्रेशर डिक्रीज झालं. मला सांगा, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं याचा अर्थ काय तुम्हाला समजतो आहे? वर्क इज इक्वल टू प्रेशर इन टू सपोज व्ही एफ मायनस व्ही आय. सो एका पर्टिक्युलर प्रेशरला व्हॉल्यूम चेंज तर दिसतंय. सो यातला व्ही एफ, मला सांगा, व्हॉल्यूम इन्क्रीज झाले म्हणजे काय, की फायनल व्हॉल्यूम इनिशियलपेक्षा मोठं असेल, एक्सपांडची केस ना. मग याच्यामध्ये मिळणारं वर्क डन कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. म्हणजे या ग्राफमध्ये जे काही असा जर ग्राफ असेल तर ते वर्क डन कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. नेक्स्ट, असा ग्राफ असेल तर वर्क डन कसं असेल, निगेटिव्ह असेल. का? कारण इकडं व्हॉल्यूम चाललेलं आहे ना, इट मीन्स व्हॉल्यूम डिक्रीजिंग, व्हॉल्यूम झिरोकडे चाललेलं आहे. व्हॉल्यूम डिक्रीजिंगचा अर्थ ह्याच्या रिव्हर्स झालं बघा, व्ही एफ लहान झाला, बरोबर ना, फायनल व्हॉल्यूम कमी होणार ना इथं, आणि इनिशियल व्हॉल्यूम खूप जास्त असणार आहे. सो मिनिमम मायनस मॅक्सिमम, आन्सर निगेटिव्ह येईल. सो या केसमधलं वर्क डन कसं असेल, निगेटिव्ह असेल. अजून एक पॉसिबल केस काय असू शकते, अशी केस असू शकते, व्ही आय व्ही एफ, याच्यामध्ये सुद्धा जर मी असा ग्राफ दाखवला तर वर्क डन पॉझिटिव्ह, आणि जर असा ग्राफ दाखवला तर वर्क डन निगेटिव्ह, याच्यामध्ये सुद्धा वर्क डन असेल. या केसमध्ये मला सांगा काय होईल, इकडं व्हॉल्यूम आहे, इकडं प्रेशर आहे. या केसमध्ये प्रेशर डिक्रीज होतं आहे, बट व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे व्ही आय आणि व्ही एफची व्हॅल्यू तिथंच आहे बघा. मग वर्क डन काय येईल या केसमध्ये, झिरो. म्हणजे एक लक्षात आलं, जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क डनची व्हॅल्यू झिरो असते, जर व्हॉल्यूम इन्क्रीजिंग असेल तर वर्क डनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, जर व्हॉल्यूम डिक्रीजिंग असेल तर वर्क डनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. पण व्हॅल्यू किती असते, तर व्हॅल्यू ही त्या ग्राफच्या अंडर जो एरिया असेल त्या एरिया एवढी व्हॅल्यू असते वर्क डनची. मग हा एरिया घ्या किंवा हा एरिया घ्या, जसा ग्राफ आहे त्याच्याखालचा एरिया. आता हा एरिया कसा कन्सिडर करायचा, एक ट्रँगल आहे म्हणायचा हा, आणि हा इथे एक रेक्टँगल आहे असं म्हणायचं. सो ट्रँगल आणि रेक्टँगलचा एरिया काढायचा, तो एरिया म्हणजे असेल वर्क डन. सो एरिया इज नथिंग बट द वर्क डन. हे का कळतं तुम्हाला, हे मी का सांगितलं असं, मला सांगा, वर्कचा फॉर्म्युला काय लिहिला आहे आपण इथं, पी इंटू डेल्टा व्ही लिहिलं आहे ना, आठवत आहे, वर्क इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. सो प्रेशर आणि व्हॉल्यूमचं मल्टिप्लिकेशन झालं तर ते वर्क डन असतं. सो ग्राफ जर असा असेल एक्स वायचा, तर त्या ग्राफचा जो एरिया असतो ते त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं ना. तुम्हाला हाच व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे का बघा, मोशन इन प्लेनमध्ये आपण बघतो, तिथंसुद्धा, सॉरी, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ना, सो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इन टू टाईम. सो तिथंसुद्धा जो व्हीटीचा ग्राफ आहे, व्हेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ, त्या टाईमच्या आणि व्हेलॉसिटीच्या ग्राफमधला जो एरिया आहे अंडर द कर्व, तो जर आपण फाइंड केला तर ती व्हॅल्यू आपल्याला कोणाची मिळते, डिस्प्लेसमेंटची मिळते. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. सेम वे या ठिकाणी अंडर द कर्व जो एरिया असेल तो एरिया आपण फाइंड आउट केला तर ती व्हॅल्यू कोणाची मिळते, वर्कची मिळते. मग ती पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह कधी हे तुम्ही ओळखू शकता. सिम्पल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द पी व्ही डायग्राम. आय होप लक्षात आलं असेल. चला आता मी म्हटलं ना, प्रोसेसेस आहेत, सगळ्या प्रोसेसेसचा स्टडी करूया. सगळ्यात पहिली सोपी प्रोसेस घेऊया आपण, आयसो थर्मल प्रोसेस. मी याचे की पॉईंट सांगणार फक्त,
आइसोथर्मल प्रोसेस। आता काय राहिले बघा टॉपिक मधलं, आइसोथर्मल प्रोसेस, आइसोबॅरिक प्रोसेस, आइसोकोरिक प्रोसेस आणि ॲडिएबॅटिक प्रोसेस असे चार महत्त्वाचे प्रोसेस आहेत, आणि रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल आणि सायक्लिक ह्या तीन थेरॉटिकल छोट्या छोट्या प्रोसेस आहेत। मेन चार आइसोथर्मल, आइसोबॅरिक, आइसोकोरिक, ॲडिएबॅटिक ह्या चार प्रोसेस आधी स्टडी करूया आणि नंतर त्या तीन छोट्या छोट्या आहेत त्या बघूया। आइसोथर्मल म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं आइसोथर्मल, सो टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट। व्हॉट इज मीन बाय आइसोथर्मल? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट। मग जर आइसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर टी आयची आणि टी एफची व्हॅल्यू सेम असेल, म्हणजेच डेल्टा टीची व्हॅल्यू कशी असेल? झिरो असेल। लक्षात येते का? बघा, चेंज इन टेम्परेचर झिरो असेल, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बट चेंज इन टेम्परेचर झिरो झाला ना, का तर इनिशियल आणि फायनलची व्हॅल्यू सेम झाली, सो चेंज इन टेम्परेचर टी आय मायनस टी एफ किंवा टी एफ मायनस टी आय म्हणू शकतो आपण। सो व्हॉट इज चेंज इन टेम्परेचर? सो इट इज झिरो। सो हा जो पहिला मी पी व्ही डायग्राम काढला ना, तो हा आइसोथर्मल बॉइल्स लॉ इथं सॅटिस्फाय होतो, कारण बॉइल्स लॉमध्ये टेम्परेचर काय सांगितलं जातं? कॉन्स्टंट सांगितलं जातं। सो दिस इज अ पी व्ही डायग्राम फॉर द आइसोथर्मल प्रोसेस। टेम्परेचर काय झालं याच्यामध्ये? कॉन्स्टंट झालं। मग टेम्परेचर कॉन्स्टंट झालं तर डेल्टा यू पण कसा झाला? झिरो झाला ना, कारण टेम्परेचरच बदललेलं नाही आहे सिस्टीमचं। मग सिस्टीमचं जर टेम्परेचर बदललं नसेल तर डेल्टा यू पण मिळणार नाही तिथं, म्हणजे जे काही क्यू मिळेल तेच वर्क डन असेल का मला सांगा या आइसोथर्मल प्रोसेसमध्ये, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स। काय फर्स्ट लॉ? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू। डेल्टा यू गायबच झाला ना, का तर टेम्परेचर चेंज नाही आहे, सो क्यू इज इक्वल टू वर्क डन। लक्षात आलं? मग तेच आपल्याला वर्क डन सुद्धा फाइंड आउट करता येईल बघा आइसोथर्मल प्रोसेसमधलं। ठीक आहे, सो लेट मी गिव यू द व्हॅल्यू ऑफ वर्क डन। आता हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे का? बघा, वर्क डन इज इक्वल टू पी इन टू डेल्टा व्ही ना, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी म्हणतो आपण, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी। सो व्हॉट इज पी? एन आर टी अपॉन व्ही ना, सो एन आर टी अपॉन व्ही आणि हे डी व्ही, मग याचं इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ घेतलं जातं, ओके, मग वन अपॉन व्हीचं लॉग असतं ना, सो हे एन आर टी एल एन व्ही एफ मायनस व्ही आय होतं। आणि हेच टू द बेस्ट टेन म्हटलं की काय? 2.303 न मल्टीप्लाय करायचं म्हणजे टू द बेस्ट टेन होणार। हेच इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, सो एन आर टी एल एन व्ही एफ अपॉन व्ही आय ना, आणि प्रेशरच्या फॉर्ममध्ये एन आर टी एल एन पी आय अपॉन पी एफ ना। सो यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे सुद्धा की पॉईंट आहे बघा, खूप इम्पॉर्टंट। जर पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असलं, बॉइल्स लॉ आहे ना, हेच दोन कंडिशनसाठी कसं लिहितो आपण? पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू, न्यूमेरिकलसाठी हे उपयोगाला पडणार आहे तुम्हाला। सो पी वन अपॉन पी टू किती? व्ही टू अपॉन व्ही वन, का तर प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकांना कशा आहेत? अपोजिट आहेत, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे। सो दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट आइसोथर्मल प्रोसेस। नेक्स्ट नेक्स्ट पुढची प्रोसेस आइसोबॅरिक, आइसोबॅरिक प्रोसेस। काय कॉन्स्टंट असेल या प्रोसेसमध्ये? प्रेशर कॉन्स्टंट असेल। मग असे टेम्परेचर झालं, आता प्रेशर कॉन्स्टंट, आणि पुढे जे आइसोकोरिक येणार आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल। मग प्रेशर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा पी किती मिळणार आहे आपल्याला? झिरो मिळणार आहे। आता मला सांगा, आपलं पहिलं इक्वेशन असतं क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, किंवा डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू डी किंवा डेल्टा काही म्हटलं तरी चालेल प्लस डब्ल्यू। या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे बघा, इकडं व्हॉल्यूम आहे इकडं प्रेशर आहे, लाईक दिस, समजा वन टू, सो हेच पी आय आणि हेच पी एफ असेल ना, बट व्हॉल्यूम मात्र चेंज होतं की इनिशियल, असं म्हणूया आपण पॉझिटिव्ह घेऊया वर्कडन। सो व्हॉल्यूम काय होतं आहे? इन्क्रीज होतं आहे। सो व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर आपण याला पॉझिटिव्ह वर्कडन, निगेटिव्ह वर्कडन, व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल तर निगेटिव्ह वर्कडन म्हणू शकतो। म्हणजे या प्रोसेसमध्ये डेल्टा क्यू पण असतो, डेल्टा यू पण असतो आणि डब्ल्यू पण असतो, कुणी झिरो होत नाही, का तर प्रेशर आहे, प्रेशरचा याच्यावरती काही इफेक्ट पडत नाही थर्मोडायनॅमिकच्या लॉवरती, त्यामुळे सगळेजण तिथं मिळतात। मग कसे मिळतात? वर्कडन कसं मिळणार आहे? पी इंटू डेल्टा व्ही झालं, ह्यालाच पी व्ही इज इक्वल टू एन आर टी पण म्हणतो ना,
पी वी इज इक्वल टू एन आर टी, सो हेच आपण एन आर डी टी असं सुद्धा लिहू शकतो. चला हे झालं वर्क डन. कुठल्या प्रोसेसचं? आयसोबॅरिकचं. डेल्टा यू कुणावरती डिपेंड असते? एन सी व्ही डी टी. व्हॉट इज सी व्ही? आठवलं का? मोलर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, इथं अशी मिळते ना. डेल्टा यू ही फिक्स असते प्रत्येक ठिकाणी. सो क्यू किती मिळणार आहे? एन सी पी डी टी. म्हणजे हे सॉल्व्ह केलं की येतच, याचं एक रिलेशन पण आहे. झालं. सो हे झाले की पॉईंट्स. सो हीट, वर्क आणि इंटरनल एनर्जी हे सगळेजण प्रेझेंट असतील कुठल्या प्रोसेसमध्ये? आयसोबॅरिक. आणि हा जो ग्राफ आहे यालाच आयसोबार्स असं सुद्धा म्हटलं जातं. हा जो ग्राफ आहे त्यालाच आयसोबार्ससुद्धा म्हटलं जातं. सो दीज आर सम इम्पॉर्टंट की पॉईंट्स इन द आयसोबॅरिक प्रोसेस. नेक्स्ट, पुढची प्रोसेस मी काय सांगितलं? आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस याच्यामध्ये कोरिक, सी म्हणलं की व्ही व्हॉल्यूम, हे बी म्हणलं की पी बी पी ब्लड प्रेशर, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात राहील ना ब्लड प्रेशर? आयसोबॅरिक, बॅरिक प्रोसेस, बॅरिक प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट, याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सो डेल्टा व्ही व्ही किती येईल मला सांगा? झिरो. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? वर्क डन काय असेल सांगा याच्यामध्ये. जर डेल्टा व्ही झिरो असेल तर वर्क डन पे किती? झिरो ना. मग व्हॉट इज डेल्टा क्यू? सो डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस झिरो. सो डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. कुठल्या प्रोसेसमध्ये? आयसोकोरिकमध्ये. लक्षात आलं? याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं असेल? आयसोकोरिक, व्हॉल्यूम कॉन्स्टंट लाईक दिस. प्रेशर चेंज होऊ देत, काही हरकत नाही. पी आय पी एफ समजा असं असेल तर. सो व्हॉल्यूम कसं कॉन्स्टंट आहे ना, व्ही आय आणि व्ही एफ सेम आहे. ओके. सो अशी जर प्रोसेस असेल तर या प्रोसेसमध्ये वर्क डन होत नाही. मग वर्क डन जर झालं नाही तर वर्क डनची व्हॅल्यू काय झाली? झिरो झाली. आणि जी काही क्यूची व्हॅल्यू आहे तीच यू इतकी मिळाली. मग डेल्टा क्यू तर फिक्स असतो. किती असतो डेल्टा क्यू? डेल्टा यू तर फिक्स असतो. एन सी व्ही डी टी. सो तीच व्हॅल्यू कुणाची मिळणार आहे? डेल्टा क्यूची मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे? ती प्रोसेस ओळखायची आहे, त्या प्रोसेसचे की पॉईंट्स ओळखायचे आहेत, आणि सिंपल त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स अप्लाय करायचं आहे. बाकी काही वेगळं करायचं नाही आहे. काय म्हटलं मी? प्रोसेसचे की पॉईंट्स आणि त्याची मग पी व्ही डायग्राम असेल, त्याचे काही इक्वेशन्स असतील, त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ व्हेरीफाय करून बघायचा आहे. डेल्टा क्यू काय होईल, वर्क डन काय होईल, इंटरनल एनर्जी काय होईल, प्रत्येक प्रोसेस रिलेटेड. सो एवढा स्टडी तुम्हाला कळला की तुम्हाला सगळ्या प्रोसेसेसचा अंदाज व्यवस्थित येऊ शकेल. नेक्स्ट, चला. सो पुढची एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, ॲडिएबॅटिक प्रोसेस. याचेसुद्धा काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी सांगेन तुम्हाला, बट आधी की पॉईंट्स लक्षात ठेवा. ॲडिएबॅटिक प्रोसेस कशी लक्षात ठेवायची बघा. ॲडिएबॅटिक प्रोसेस लक्षात ठेवताना टायर ब्लास्टिंग किंवा बलून ब्लास्टिंगचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. टायर फुटतो किंवा बलून फुटतो ना फुगा, सो दॅट ब्लास्टिंग प्रोसेस, ते जे ब्लास्टिंग होतं ते लक्षात ठेवायचं. मग ते जे ब्लास्टिंग होतं ते सडनली होतं, असं काही स्लो होत नाही आहे. एकदम फुटतो टायर असा फट्ट दिशी, बलून पण असा फट्ट दिशी एकदम असा फुटतो. सो सडनली हॅपन्स, सो सडनली किंवा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ही प्रोसेस होते. मग असं झाल्यामुळं काय होतं? तर आपल्याला तिथं हीट मिळत नाही. सो नो हीट. मग नो हीट म्हणजे क्यूची व्हॅल्यू झिरो. सो नो हीट इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ क्यू इज झिरो. मग मला सांगा, व्हॅल्यू ऑफ क्यू जर झिरो झाली तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे? डेल्टा क्यू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. बट हा डेल्टा क्यूज किती झाला? झिरो. सो डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सो व्हॉट इज डेल्टा यू? इट बिकम्स मायनस डब्ल्यू. किंवा व्हॉट इज डब्ल्यू? इट बिकम्स मायनस डेल्टा यू. कसंही सांगू शकता तुम्ही. सिम्पल. म्हणजे काय झालं की काय होतं हे याच्यावरून थोडंसं लक्षात येईल. सो आपण दोन्ही केसेस घेऊया. म्हणजे बलूनची मी केस सांगितली ज्याच्यामध्ये ब्लास्टिंग झालं, त्याला आपण एक्सपान्शन म्हणूया. तेच आपण कॉम्प्रेशन पण घेऊ. त्या बलूनचं कॉम्प्रेशनसुद्धा आपण असं सडनली करू शकतो. सो त्याही केसमध्ये आपल्याला हीट मिळत नाही. सो कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन अशा दोन्ही केसेस आपण या ठिकाणी कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर कॉम्प्रेस अँड लेट अस कन्सिडर एक्सपांड. म्हणजे एकदा बलून कॉम्प्रेस होतो आणि एकदा एक्सपांड होते असं आपण म्हणूया. ठीक आहे.
आता एक्सपांड ची केस माहिती आहे आपल्याला, एक्सपांड मध्ये वर्क डन कसं असतं, पॉझिटिव्ह असतं, बघा बघितलं ना मग अशी आपण व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. सो एक्सपांडच्या केसमध्ये वर्क डन कसं झालं, पॉझिटिव्ह झालं. आणि वर्क डन जर पॉझिटिव्ह झालं तर डेल्टा यू कसा झाला, निगेटिव्ह झाला बघा, कारण या रिलेशनवरून ना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. इफ वर्क डन बाय द सिस्टम इज पॉझिटिव्ह देन देर इज अ निगेटिव्ह इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी निगेटिव्ह याचा अर्थ डिक्रीज झाली ना, म्हणजे टेम्परेचर पण काय झालं, डिक्रीज झालं. कारण टेम्परेचर कोणावर इंटरनल एनर्जी कोणावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर. म्हणजे टेम्परेचर कमी झालं असं म्हणूया आपण, मग टेम्परेचर कमी झालं म्हणजे इट लुक्स ऑर इट कूल्स, इट लुक्स लाईक द कूलिंग सिस्टीम कूल्स झालं. म्हणजे टायर फुटल्यानंतर ॲक्च्युली त्याच्यात तिथली जी काही हवा आहे, जी काही स्पेस आहे, तिथं कूलनेस तयार होतं, कूल होती ती सगळी जे सराउंडिंग आहे ते. याच्या ऑपोजिट आपण कॉम्प्रेस बघूया. कॉम्प्रेसमध्ये वर्क डन कसं असतं, निगेटिव्ह. मग डेल्टा यू कसा होईल, पॉझिटिव्ह. मग डेल्टा यू पॉझिटिव्ह याचा अर्थ इन्क्रीज ना, म्हणजेच थोडक्यात काय इन्क्रीज झालं, तिथं टेम्परेचर इन्क्रीज झालं, म्हणजे वॉर्मअप. सो वॉर्म प्रोसेस झाली, किंवा तिथं जे काही सराउंडिंग आहे ते वॉर्म झालं. सो दीज आर द इम्पॉर्टंट की पॉईंट्स. आता याच्यामध्ये सुद्धा प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये इन्व्हर्सली रिलेशनच सांगितलं जातं, ओके. बट इथं काय टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे, सो इट इज नॉट आयसोथर्मल प्रोसेस, ऑर इट इज नॉट लाईक आयसोथर्मल प्रोसेस, ऑर इट इज नॉट लाईक अ फॉलोईंग बॉईल्स लॉ. दिसायला तशीच दिसते, म्हणजे याच्यामध्ये फक्त थोडासा ग्राफ बदलतो, ग्राफच्या स्लोपमध्ये बदल होतो. सो लेट अस कन्सिडर प्रेशर, लेट अस कन्सिडर व्हॉल्यूम. सो इथं जे रिलेशन मिळत असते ते पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट असं रिलेशन मिळतं. आपल्याला हेच रिलेशन बॉईल्स लॉमध्ये कसं मिळालं होतं, फक्त पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण इथं गॅमा काय केला, गॅमा म्हणजे ॲडिबॅटिक रेशो, तो फक्त तिथे एक्स्ट्रा आला येतं. सो पी व्ही रेस टू गॅमा हे सुद्धा रिलेशन कसं येतं ते सुद्धा आहे, बट मी थोडंसं काय केलं, डायरेक्ट लिहिलं. इथं जो डेल्टा यू असणार तो सेम तेवढाच असेल, एन सी व्ही डी टी. कारण डेल्टा यू हा कुणावर डिपेंड असतो, टेम्परेचरवरती डिपेंड असेल. सो ही फिक्स व्हॅल्यू असते डेल्टा यूची प्रत्येक प्रोसेसमध्ये. नेक्स्ट वर्क डन लिहितो मी, एन आर डी टी अपॉन वन मायनस गॅमा. इथंच लिहितो एन आर डी टी अपॉन वन मायनस गॅमा. आणि हेच असं लिहिलं तर चालेल, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी ना, सो पी डेल्टा व्ही अपॉन वन मायनस गॅमा. व्हॉट इज दिस डेल्टा व्ही अँड व्हॉट इज दिस डेल्टा टी? डेल्टा टी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही. आणि वन मायनस गॅमा, गॅमा म्हणजे काय, ॲडिबॅटिक रेशो आहे. सो हे काही इम्पॉर्टंट की पॉईंट्स आहेत. अजून काय याच्यामध्ये कॉम्प्रेशन एक्सपान्शनचं जे मी सांगितलं ते एक तुम्ही याच्यामध्ये हवं तर लक्षात ठेवू शकता. ग्राफ एक लक्षात ठेवू शकता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये जो ॲडिबॅटिक कॉन्स्टंट आहे ज्याला आपण इथं गॅमा नाव दिलेलं आहे ना, सो त्या गॅमाला तुम्ही ॲडिबॅटिक रेशो किंवा ॲडिबॅटिक कॉन्स्टंट असं म्हणू शकता. सी पी अपॉन सी व्ही ना, हा याच्यामध्ये झालेला आहे, थर्मल प्रॉपर्टीज किंवा कायनेटिक थेरीमध्ये पण झालेला आहे. सो सी पी अपॉन सी व्हीसुद्धा म्हणू शकतो. सो मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो दीज आर द की पॉईंट्स रिलेटेड टू द ॲडिबॅटिक प्रोसेस. सो ह्या चार खूप महत्त्वाच्या प्रोसेस, आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोबॅरिक प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट, ॲडिबॅटिक नो हीट ड्युरिंग एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन, दॅट इज क्यू झिरो. आणि क्यू झिरो त्यामुळे ह्या दोघांचं रिलेशन असेल. सो दीज आर द की पॉईंट्स ऑफ द ॲडिबॅटिक प्रोसेस. आता मी म्हटलं होतं की अजून एक चार प्रोसेसेस आहेत त्या, सॉरी तीन प्रोसेसेस आहेत त्या थेरॉटिकल आहेत, चला त्या बघूया. ओके, सो तिन्ही मी या इथंच एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिली प्रोसेस सायक्लिक प्रोसेस, नंतर बघूया आपण रिव्हर्सिबल प्रोसेस, आणि नंतर बघूया आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा तिन्ही प्रोसेस मी इथं लिहिलेल्या आहेत, एक सायक्लिक प्रोसेस, दुसरी रिव्हर्सिबल प्रोसेस, आणि तिसरी जी आहे ती इरिव्हर्सिबल प्रोसेस असं लिहिलेलं आहे. ओके, आता सायक्लिक प्रोसेसमध्ये काय होतं बघा. एक तर सायक्लिक प्रोसेस मी डायग्राम सांगतो तुम्हाला, थोडक्यात पी व्ही डायग्राम सांगतो. समजा एक अशी प्रोसेस असेल, समजा लाईक इकडून अशी आहे आणि ही इकडून अशी आहे, बघा दोन्ही पाथ कसे आहेत, अपोजिट आहेत, याच्यामध्ये वर्क डन वगैरे होणार आहे, ओके. बट सायक्लिक प्रोसेसमध्ये मेन की पॉईंट काय लक्षात ठेवायचं, तर डेल्टा यू झिरो असतो. व्हॉट इज मीन बाय डेल्टा यू? डेल्टा यू इज द
चेंज इन इंटरनल एनर्जी. सो सायक्लिक प्रोसेसमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू झिरो मिळते. तिथं हीट असणार आहे, वर्क डन असेल, सो डेल्टा यू मात्र काय होतो, झिरो. सो थोडक्यात आयसोथर्मल प्रोसेसशी रिलेटेड ही प्रोसेस आहे, फक्त सायक्लिक क्लोज लूप येतो याच्यामध्ये, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सायक्लिक प्रोसेस. आलं लक्षात? सो दिस इज द फर्स्ट प्रोसेस. हाच ग्राफ तुम्हाला काही एक्झाम्पल्समध्ये अशा पद्धतीनं पण बघायला मिळेल, लाईक हा असाही पाथ तुम्हाला बघायला मिळेल. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द सायक्लिक प्रोसेस. ठीक आहे, नेक्स्ट रिव्हर्सिबल प्रोसेस. मी पहिल्यांदा ग्राफ दाखवतो दोन्हीचे, तुम्हाला ग्राफवरून अंदाज येतोय का बघा. सो लेट अस कन्सिडर पी व्ही डायग्राम. लुक ॲट दिस ॲरोज, व्हॉल्यूम, प्रेशर, इनिशियल, फायनल, इनिशियल, फायनल. हे ग्राफ बघा, ॲरो बघा. सो एकाच पाथवरून डायरेक्शन अपोजिट आहे, डायरेक्शन अपोजिट, बट पाथ कसा आहे बघा, पाथ पाथ सेम आहे. ओके, डायरेक्शन अपोजिट बट पाथ सेम आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस, ह्याला आयडियल प्रोसेस सुद्धा म्हटलं जातं. ओके, बऱ्याचशा थर्मोडायनॅमिक प्रोसेस ह्या आयडियल आहेत अशा कन्सिडर केल्या जातात. ओके, त्याची काय अझम्पशन्स आहेत, त्या अझम्पशन्स वाईज त्या प्रोसेस ह्या आयडियल आहेत असं सांगितलं जातं. सो दिस इज वन ऑफ द आयडियल प्रोसेस म्हणलं तरी चालेल. रिव्हर्सिबल कशी काढतो बघा, इकडं व्हॉल्यूम आहे, इकडं प्रेशर आहे. सपोज हा असा पाथ आहे आणि रिटर्न पाथ असा आहे. दोन्ही पाथ बघा, दोन्ही पाथचे ॲरो बघा, महत्त्वाचे ॲरो कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. सो याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, सो डायरेक्शन तर अपोजिट आहेच, डायरेक्शन अपोजिट, बट पाथ मला सांगा सेम आहे का, नाही तर पाथ डिफरंट आहे. तर ॲक्च्युली ही प्रॅक्टिकल प्रोसेस आहे, दिस इज नॉट आयडियल, दिस इज प्रॅक्टिकल प्रोसेस, दिस इज आयडियल प्रोसेस. मग आपल्याला जी आयडियल प्रोसेस कन्सिडर करणं जास्त आपण म्हणूया की ॲडव्हान्टेजेस पार्ट असतो, म्हणून मोस्ट ऑफ प्रोसेस ह्या रिव्हर्सिबल आहेत असं म्हटलं जातं. ॲक्च्युली असं पॉसिबल नसतं प्रॅक्टिकली कुठल्या केसमध्ये. लाईक आपण इफिशियन्सी जरी कन्सिडर केली तरीसुद्धा इफिशियन्सीला आपण 100% इफिशियन्सी असं कधी म्हणत नाही. ओके, आपण काय म्हणतो, फक्त 99.9 किंवा 99% इफिशियन्सी आहे. त्या टाईपमध्ये ही एक आयडियल प्रोसेस आहे, ही एक प्रॅक्टिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पाथ डिफरंट असू शकतो, बट मोस्ट ऑफ प्रोसेस ह्या रिव्हर्सिबल जस्ट कन्सिडर केल्या जातात. ॲक्च्युली त्या कन्सिडर म्हणजे ॲक्च्युली त्या प्रॅक्टिकली अवेलेबल नसतात. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. सो दिस इज द दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसेसेस इन द थर्मोडायनॅमिक सिस्टीम. ओव्हरऑल सगळा पार्ट समजला का बघा, जेवढं काही मी सांगितलं तेवढं सगळं ऑलमोस्ट इम्पॉर्टंट आहे, समजण्यासारखं आहे. तुम्ही जर थोडीशी रिव्हिजन नीट हे समरीशी कम्पेअर करून जर बघितलं तर डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. ठीक आहे, सो आपण याच्या तारा पुढच्या लेक्चरला काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेऊ, टाईप वाईज क्वेश्चन्स मी ते पिक करतो, त्याच्यानुसार आपण त्याचं डिस्कशन करू. बट ओव्हरऑल हा टॉपिक नीट समजला का बघा, याच्यामध्ये जर काही शंका तुम्हाला येत असेल तर तशी मेन्शन करा हवं तर आत्ता लेक्चर बघत, आणि नंतर डाऊट सेशन किंवा मला इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपलासुद्धा तुम्ही याच्या रिलेटेड डाऊट्स विचारू शकता. बट ट्राय करणं हे तुमच्या हातात आहे, सांगणं आणि डिरेक्शन देणं हे आमच्या हातात आहे, बट आत्ताची जी वेळ आहे त्याच्याशी कन्सिडर करता इथून पुढचं जे प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला स्वतः केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा होईल. ओके, सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला याच टॉपिकवरचे काही MST CET JEE NEET काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. थँक्यू सो मच.